आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळलेली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. बीबीसी डॉक्युमेंटरी वरील केंद्राच्या बंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, 6 फेब्रुवारीला सुनावणी. हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे भारतावर हल्ला, आरोपानंतर अदानींकडून तब्बल 413 पानांचं उत्तर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा सीबीआय तपास पूर्ण, अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर. महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2रा क्रमांकाचा मान, प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर बहुमान. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा नवनीत राणांना दणका, न्यायालयाकडून वडील हरभजन सिंह फरार म्हणून घोषित. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे खडीचा गणपती ते शेंडा पार्क या मार्गावर रॅली. फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी, माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, अमित कदम, चंद्रकांत सस्ते, राहुल चिले, यशवंत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून जिल्ह्यातील लेण्यांच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अन्याय अत्याचार निवारण कृती समितीचे अध्यक्ष TS कांबळे यांची मागणी. पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन.